नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याकडे सगळे वाळवणीचे जे पदार्थ आहेत, पापड, कुरडई, ते सगळे आपल्याकडे भेटणार आहेत. तर एकदम जुनी पद्धत वापरून आपण बनवतो. तर इकडे बघा, चुलीवर बनवतो आपण सगळे. आणि इकडे बघा, तांदूळचे पापड आहेत, छान असे सुकलेले आहेत, मस्त तांदळाचे पापड, ते पण चुलीवरच बनवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कुरडई. कुरडईसुद्धा आम्ही प्युअर गव्हाचीच बनवतो आणि ती पण आम्ही चुलीवरच घेरतो. बघू शकता तुम्ही, कुरडई एकच नंबर झालेली आहे, मस्त पांढरी शुभ्र. तरी हे कुरडईसुद्धा आम्ही चुलीवरच घेरतो. आणि इकडे नागलीचे पापड बनवतो आम्ही, तर ते नागलीसुद्धा 3 दिवस पाण्यात भिजत ठेवतो. तिसऱ्या दिवशी ती उन्हात टाकून सुकवून मग ते दळून साडीने पीठ गाळून मग ते पापड आम्ही तयार करतो. तर अशा प्रकारे बघा, पापड पण आहेत झालेले, मस्त छान पापड आहेत, कलरही छान आलेला आहे मस्त. आणि निसर्गरम्य वातावरणात आहेत शेतामध्ये. आणि बघू शकता तुम्ही, असे रॅक बनवलेले आहेत आणि त्या रॅकवरती आम्ही असे पापड पण सुकवतो. आणि इकडे ज्वारी पापड होते बनवलेले, तर ज्वारी पापडसुद्धा छान झालेले आहेत, मस्त कडक झालेले आहेत. सगळे आपण जे पापड वगैरे बनवतो तर ते सगळे जुनी पद्धत वापरूनच बनवलेले आहेत. आजकाल नवीन पिढी तयार झालेली आहे आणि नवीन पिढीचं कसं आहे, गॅसवरतीच घेरायचं, सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिकवरतीच झालेलं आहे. पण जो हाताचा पापड असतो ना, तर तो पापड खूप छान लागतो. तर अशा प्रकारे आम्ही पद्धत वापरून बनवलेले आहेत. तर बघा, इकडे चुलीवर मी पीठ शिजत ठेवलं होतं, तांदळाचं पीठ. आणि बघा, मी अशा मशीनने ते घेरलेलं आहे, पण आपण ते चुलीवरच करतो, गॅसवरती नाही करत. तर अशाच प्रकारे मी सगळे जे पदार्थ आहेत, कुरडई, नागली पापड, ज्वारी पापड, गहूतांदूळ पापड, तांदळाचा पापड, तर हे सगळे आम्ही चुलीवरच शिजवतो आणि हाताने असे प्रेस करून येतो. तर बघू शकतो मी, नागली पापडसुद्धा खूप छान झालेले आहेत, मस्त. सगळे जुनी पद्धत वापरूनच केले, जे आपली आजी बनवायची, आई बनवायची, तर तशीच पद्धत वापरून मी असे पापड बनवते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.